याचं माहेरघर म्हणजे पुणे, जगाच्या नकाशावर कुस्ती पोहोचवणारं शहर म्हणजे कोल्हापूर। या शहरांची सांस्कृतिक ओळख आता मात्र काहीशी दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सेंटर म्हणून होणार की काय अशी भीती वाटते आहे। कारण पुणे ATS ने चौथ्या दहशतवाद्याला अटक केली आणि त्याच्या चौकशीतनं त्याने पुणे कोल्हापूर निपाणी असा प्रवास करत रेकी केली आहे आणि आंबोलीत बॉम्बस्फोटांचा सराव केलाय। इतकंच नाही तर त्याच्या निशाण्यावर आर्थिक राजधानी मुंबई होती हेही समोर येत आहे। पाहूया एक रिपोर्ट। पुण्यामध्ये तळ, कोल्हापूरमध्ये ट्रेनिंग, निपाणी संकेश्वरमध्ये मुक्का, आंबोलीमध्ये बॉम्बचं प्रशिक्षण आणि मुंबईवर हल्ला। November 26, 2008 15 वर्ष झाली या घटनेला। मुंबईतल्या जूनसाठी असलेल्या हक्काच्या ठिकाणाची अतिरेक्यांनी चाळण केली होती। तेज छाबात हाऊस पुन्हा एकदा अतिरेक्यांच्या निशाण्यावर आहे आणि त्याला कारण ठरलंय संशयित अतिरेक्यांकडे सापडलेला छाबात हाऊसचा फोटो। महाराष्ट्र ATS नं पुणे आणि गोंदियातून अटक केलेल्या 4 दहशतवाद्यांकडून मिळालेली माहिती ही अत्यंत धक्कादायक आहे। या चौघांकडे मिळालेलं साहित्य आणि त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून हे चौघेही एका मोठ्या अतिरेकी हल्ल्याच्या तयारीत असल्याचं समोर आलंय। पुण्याच्या कोथरूड भागात 3 तरुण संशयास्पद हालचाली करताना मध्यरात्री 2 पोलीस कॉन्स्टेबल्सना आढळले। पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता हा संशय आणखी वाढत गेला। आणखी पोलीस फोर्स मागवण्यात आली। पोलीस या तिघांना घेऊन कोंडवा भागात ज्या फ्लॅटमध्ये ते राहत होते तिथे पोहोचले आणि तिथे हा एक मोठ्या कटाचा भाग असल्याचं समोर आलं। तिथून एक दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरला। त्यानंतर हे प्रकरण ATS कडे सोपवण्यात आलं। ATS ला या घरात ड्रोन कॅमेरा, पेन ड्राइव्ह, लॅपटॉप, नकाशा आणि फोटोज मिळाले आणि तेव्हा ATS ला खात्री पटली की हा एका व्यापक कटाचा भाग आहे। पण त्या फोटोंमध्ये मुंबईतलं एक सर्वात संवेदनशील ठिकाण होतं। त्या ठिकाणाचं नाव होतं छाबाद हाऊस। मुंबईत 26/11 हल्ल्यावेळी मुंबईतल्या छबाद हाऊसवरती गोळीबार करण्यात आला, अनेकांचे त्यामध्ये प्राण गेले। तर पुण्यात जर्मन बेकरीमध्ये जेव्हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा जर्मन बेकरीपासून अगदी जवळ असलेलं इथलं छबाद हाऊस हे देखील एक लक्ष्य होतं। जगभरातील ज्यू धर्मियांचे प्रार्थनास्थळ दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात येतं, कारण याला इस्रायलच्या निर्मितीपासून सुरू असलेल्या अरब आणि ज्यू यांच्या संघर्षाची पार्श्वभूमी आहे। इस्रायल पॅलेस्टाईन या परिसरामध्ये जो सतत संघर्ष धुमसतोय तो ज्यू धर्मियांच्या या प्रार्थनास्थळावरती हल्ले होण्यास कारण बनतोय। अटक केलेल्या चौघांनी पुण्यातल्या कोंढव्यामध्ये आपलं तळ ठोकलं होतं। एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये ते राहत होते। काही दिवसांपूर्वी ते कोल्हापूरला गेले। तिथून त्यांनी निपाणी गाठलं, एक दिवस निपाणीत मुक्काम केला, निपाणीतून ते संकेश्वरला पोहोचले, तिथून ते सिंधुदुर्गातल्या आंबोलीत गेले, आंबोलीमध्ये जंगलामध्ये टेंट मारला आणि तिथं मुक्काम केला आणि जंगलातच त्यांनी बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं। आतापर्यंत या प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यात रतलामचा मोहम्मद युनुस खान, रतलामचाच मोहम्मद युसुफ शेख, गोंदियाचा अब्दुल कादिर पठाण आणि रत्नागिरीतला एक तरुण असल्याचं समोर आलंय। पण रतलाम सारख्या मध्य प्रदेशातल्या शहरातून मुंबईमध्ये अतिरेकी कारवाई करण्यासाठी आलेल्यांना नक्की बळ कुठून मिळतं तेही बघा। अल सुफा ही दहशतवादी संघटना मध्य प्रदेशातल्या रतलाम जिल्ह्यात स्थापन झाली होती। राजस्थान मधल्या तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी इंटरनेटचा वापर करत असल्याचं आढळून आलं। या संघटनेचे मुख्य लक्ष RSS चे सदस्य आणि भाजप नेते असल्याचं तपासात समोर आलं। 1 दशकापूर्वी अल सुफा संघटना प्रकाशात आल्यानंतर सरकारनं त्यावर बंदी घातली होती।
मध्य प्रदेशातून येऊन पुण्यात तळ ठोकून कोकणात प्रशिक्षण घेऊन मुंबईवर डोळा ठेवणाऱ्यांचं कनेक्शन आता पुण्यात एनआयएनं अटक केलेल्या आयसिस मॉड्यूलशी आहे का हेही तपासणं सुरू आहे. आणि तसं कनेक्शन जर समोर आलं तर आता मुंबई सुद्धा आयसिसच्या निशाण्यावर आहे असाच त्याचा अर्थ असेल. फैसल दांडेल, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.